नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण स्वाध्याय 10वा 11वा आणि 12वा याविषयी माहिती बघणार आहोत। या ठिकाणी आपल्याला खिलोनेवाला ही कविता दिसते आणि या कवितेवर आधारित प्रश्न दिलेले आहेत। काय लिहायचं आहे स्वाध्यायामध्ये ते बघा। सुरुवातीला वाचून घ्यायचे आहे किंवा तालावर गाऊ शकता तुम्ही। आओ सक्षम बने प्रश्न पहिला। यामध्ये कविता मी आई ध्वनियों को पहचान कर लिखो। ध्वनि मी तुम्हाला पहिल्या स्वाध्यायाला पाठवले होते जसं अ आ ई हे ध्वनि या कवितेमध्ये ओळखायचे आणि लिहायचे। पान नंबर 2 वरती खिलौने वाले ने लाई छोटी छोटी चीजे तर त्या कवितेमध्ये आहे। त्यानंतर सरला माँ को क्या कहती है। सरला आपल्या आईला काय सांगते किंवा म्हणते ते लिहायचं आहे। बघा खिलौनेवाला ही जी कविता आहे या ठिकाणी तुम्हाला समजणार नाही पीडीएफ मध्ये, पण मी एक फोटो काढतो त्या कवितेचा आणि तुम्हाला पाठवतो, तिथे वाचा तुम्ही तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर। त्यानंतर आओ अभ्यास करे। वाला वाली प्रत्यय जुड़कर बने व्यवसायियों के नाम बताओ। जसं की फलवाला फलवाली असे या प्रकारचे शब्द तयार करायचे। उसके बाद दुकान में आने वाली चीज़ें कहाँ बनती है। दुकानात मिळणाऱ्या वस्तू कुठे बनतात, कहाँ से आती है, कुठून येतात, इसके बारे में किसी दुकानदार से बातचीत करो। थोड़े 4-5 ओळी जरा या विषयी लिहा। तुम्ही दुकानदाराशी संभाषण केले असं लिहा। उसके बाद आओ सुरजन करे। तुम्हारे गली मोहल्ले में कौन से फेरी वाले आते हैं और ये किस ढंग से आवाज़ लगाते हैं, उनका अभिनय करके बताओ। जसं भाजीवाला येत असेल, फळवाला येत असेल आणि ते कशा प्रकारे ओरडतात ते तुम्ही लिहायचं आहे। त्यानंतर पूरक साहित्य स्रोत रवींद्रनाथ टागोरजी की काबुलीवाला कहाणी पढो, वाचायचं आहे लिहायचं नाही। पान नंबर 3 वरती बघा, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, या चित्राचं निरीक्षण करायचं। जीवनोपयोगी वस्तूं की प्रदर्शनी के बारे में चर्चा कराए। आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कोणकोणत्या वस्तू उपयोगी आहेत त्याच्याविषयी चर्चा करायची आणि या प्रदर्शनाचं महत्त्व काय आहे। तर प्रदर्शनाचं महत्त्व असं आहे की जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी अशा आहेत की रोजच्या त्या आवश्यक आहेत आणि हे चित्र पाहिल्यानंतर आपला उरुस तुम्हाला आठवत असेल। त्या उरुसामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्या वस्तू तुम्हाला दिसतात अशाच वस्तू किंवा अशाच प्रकारची मांडणी दुकानांची ही आपल्या उरुसामध्ये दिसते। त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात आणि आपण कुठलीही वस्तू खरेदी करू शकतो। कमी किमतीतल्या काही असतात, काही जास्त किमतीतल्या असतात, असं अशा प्रकारे तुम्ही हे काही लिहायचं नाही आहे पण एक निरीक्षण करा। त्यानंतर बघा उपयुक्त चित्रकार 8 से 10 पंक्तियों में वर्णन लिखो। आता काय तुम्हाला यात दिसते का नाही चित्रात तेवढं लिहा, पुढं बघूया। अहो अभ्यास करे। मेले में बेची जाने वाली वस्तुओं की तालिका बनाओ। या यात्रेमध्ये कोणकोणत्या वस्तू विकल्या जातात तुम्ही उरुस नजरेसमोर ठेवा, त्यात कोणकोणत्या वस्तू विकल्या जातात ते लिहा। या ठिकाणी सुद्धा काही वस्तू तुम्हाला दिसत असतील तर त्या लिहा चित्रामध्ये आणि पीडीएफ पाठवलेली आहे पुस्तकांची तर त्यात आपलं 6वीचं पुस्तक ओपन करा आणि बघा त्यात सुद्धा। त्यानंतर विविध व्यवसायियों के चित्र का संग्रह करणे करो। आता व्यवसायिक जे आहेत म्हणजे दुकानदार असेल, भाजीवाला असेल किंवा इतर व्यावसायिक असतील, त्यांचं चित्र मिळालंच तर मग आपल्या वहीत चिटकवून ठेवा 2-3 चित्र। पुढं 5 नंबरला बसस्थानकाचं चित्र दिलेलं आहे। पहिलं आपण रेल्वे स्थानकाचं एका स्वाध्यायामध्ये दिलं होतं, आता बसस्थानकाचं दिलेलं आहे। या ठिकाणी काय करायचं आहे तर निरीक्षण करायचं आहे। चित्राशी संबंधित शब्द फलक पर लिखे। यात्रा के प्रसंग के अनुसार चर्चा करे। आता या ठिकाणी चर्चा करू नका, आपण चित्राशी संबंधित जे शब्द आहेत फक्त शब्द लिहा, वाक्य तयार करू नका। जसं की बस स्थानक, फलाट, यात्री, उसके बाद आदमी, औरत, लड़की, यात्री हे सांगितलं शब्द, तर अशा प्रकारचे शब्द जे तुम्हाला आठवतील ते जे दिसतील ते लिहा। त्यानंतर अपने गाव या शहर के बस स्थानक के बारे में जानकारी लिखो। थोडक्यात आपल्या गावातलं जे बस स्थानक असेल ते नजरेसमोर ठेवा आणि त्याची माहिती लिहा।
आओ अभ्यास करें। यात्रा करते समय जरूरतमंद चीजों की सूची बनाओ। सूची म्हणजे यादी। आता तुम्ही प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असतात किंवा आपल्या सगळ्यांना कोणकोणत्या गोष्टींची गरज भासते त्याचं यादी बनवायची आहे। त्यानंतर वाहतुकीचे साधन, आवागमन म्हणजे वाहतुकीचे साधन, आवागमन के साधनों का जल थल वायु मार्ग के अनुसार वर्गीकरण करो तथा चित्रों का संग्रह करो। तर या प्रकारे तुम्ही वाहतुकीचे साधन जे आहेत, पाण्यातून जाणारे, थल म्हणजे जमिनीवरून, वायु म्हणजे हवाई मार्गाने, यानुसार वर्गीकरण करायचे किंवा चित्रांचा संग्रह करायचा। धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आजचा स्वाध्याय आहे 10वा 11वा 12वा।